येत्या काळात दुधाचे दर आणखी 5 ते 7 रुपयांनी वाढण्याची भीती आहे. इंडियन डेअरी असोसिएशनचे संचालक चेतन नरके यांनी ही भीती व्यक्त केलेली आहे. अनेक कारणांमुळे दुधाचं उत्पादन घटणार आहे. दुधाच्या एकूण उत्पादनात 7 ते 10% घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दूध खरेदीसाठी दूध संघांमध्ये स्पर्धा निर्माण होऊन सर्वसामान्यांना दूध महागणार आहे. अति आणि अनियमित सेवना पावसामुळे हिरव्या चाऱ्याची कमतरता निर्माण झाली आहे. त्यामुळे वैरणीची कमतरता भासते. गव्हाचं उत्पादन घटले, तसंच इंधन, वाहतूक आणि कच्च्या मालाच्या वाढत्या किमतींमुळे पशुखाद्याच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे पशुपालकांनी पशुखाद्य घेणं कमी केलंय. याचा परिणाम सुद्धा दूध उत्पादनावर होतोय. त्यातच लंपीमुळे अनेक दुधाळ जनावरं मृत्यूमुखी पडलीत. याचा परिणामही दूध उत्पादनावर झालाय. त्यामुळेच दुधाचे दर येत्या काळात आणखी 5 ते 7 रुपयांनी वाढण्याची भीती आहे. लंपीमुळं वॅक्सिनेशन असेल किंवा नवीन जनावरं आठवडी बाजार बंद असल्यामुळं असेल किंवा तुम्हाला जी चरायला जे आपण जनावरं जातो ती आपण थांबवल्यामुळं त्याचा एक इम्पॅक्ट झालेला आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की या सगळ्याचा कॉम्बिनेशन जर प्रयत्न बघितला तर पूर्णपणे आपल्याला चाऱ्याचं जी आपल्याला अवेलेबिलिटी असते ती नाही आहे. त्यामुळं अंडर न्यूट्रिशन आपली जनावरं राहिल्यामुळं जी आपल्याला सरप्लस येणार होता ज्याची पावडर करून आपण लीन सीझनमध्ये वापरतो ती पावडर आता अवेलेबल नसणार आहे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे